Welcome student to the next lecture of matrix algebra. In this lecture we are going to discuss some important theorems on adjoint of A, and we will see what is the inverse of a matrix and how we can find it. So let's start with theorem number 2. We have already discussed theorem number 1 in the last lecture. So let's start with theorem 2. What we have given: if A is a square matrix, manje jar A square matrix asel, then we have to show that adjoint of A transpose is equals to adjoint of A transpose. ये दोगे sides का दाखवाई चाहिए, इक्वल्स दाखवाई चाहिए. तुम्ही एक एग्जांपल घेऊन हे तुम्ही वेरीफाय करू शकता. इन जनरल आपल्याला काय द्यावा लागणार आहे, प्रूफ द्यावा लागणार आहे. ओके, सो वी कंसीडर ए स्क्वेअर मॅट्रिक्स. लेट ए इज इक्वल्स टू ए आय जे एन क्रॉस एन बी ए स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन. ए चा ऑर्डर किती आहे, एन आहे. तर ऍडजॉईंट ऑफ ए ची पण किती असणार आहे, एनच असणार आहे. आणि ऍडजॉईंट ऑफ ए ट्रान्सपोर्ट ची पण किती असणार आहे, एनच असणार आहे. ऍडजॉईंट ऑफ ए ट्रान्सपोर्ट ची पण किती असणार आहे, एन असणार आहे. ओके, म्हणजे सगळ्यांचे ऑर्डर काय असणार आहे, एन असणार आहे. ओके, लेट ए कन्सिडर केलाय. नाव ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ए डॅश जे आय एन क्रॉस एन बी ए ट्रान्सपोज ऑफ ए. ए डॅश काय असतो, आपला ए ट्रान्सपोज असतो. ए ट्रान्सपोज च्या एंट्रीज कशा डिनोट करतो आपण, ए डॅश जे आय, वेअर ए डॅश जे आय इज इक्वल्स टू वॉट, ए आय जे माहिती आहे ना आपण, रो चे कॉलम एंट्री चेंज करतो त्यामुळे रो ची एंट्री कुठे येते, कॉलम मध्ये येते. म्हणून ए डॅश जे आय इज इक्वल्स टू काय येतं आपलं, ए आय जे. नाव क्लिअरली ऍडजॉईंट ऑफ ए ब्रॅकेट डॅश अँड ऍडजॉईंट ऑफ ए डॅश आर स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन. म्हणजे ए चे पण ऑर्डर आणि ए चे पण ऑर्डर काय असणार आहे, एन असणार आहे आपली. नाव आपण लेफ्ट हँड साइड कन्सिडर करू ऍडजॉईंट ऑफ ए ट्रान्सपोज. सो कन्सिडर नाव ऍडजॉईंट ऑफ ए ब्रॅकेट ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ऍडजॉईंट ऑफ ए. कसं शो करतो आपण, ऍडजॉईंट ऑफ ए मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर घेतो ना इथे कॅपिटल ए आय जे, आणि त्याचा काय घेतो, हा काय मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स, आणि नंतर त्याचा काय घेतो आपण, ट्रान्सपोज घेतो. म्हणून या पद्धतीने लिहितो आपण, आणि हा ब्रॅकेटच्या बाहेरचा ट्रान्सपोज ऍज इट इज. आणि नंतर माहिती याचा ट्रान्सपोज, ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज काय असतो, ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज इज इक्वल्स टू काय असतो, आपला ए असतो ना. म्हणून हा एचा ट्रान्सपोज, आणि पुन्हा एकदा जे काही येईल त्याचा ट्रान्सपोज, म्हणजेच काय येणार आहे आपल्याला, आपला ओरिजिनल मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स ए आय जे एन क्रॉस एन, द मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ ए ओनली. सो वी हॅव फाइंड आउट ऍडजॉईंट ऑफ ए ब्रॅकेट ट्रान्सपोज. आपल्याकडे काय आले मग, द मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ ए. नाव वी विल कन्सिडर राईट हँड साइड adjoint of A transpose. So let's consider it adjoint of A transpose. Manjas kai B dash ij n cross n, where B ij is equals to A dash j I. Manjas kai adjoint of A transpose. Adhi kai ghyava lagnar hai, aplala transpose ghyava lagnar hai na. Transpose ghyava lagnar hai, nantar kai ghyava lagnar hai, adjoint ghyava lagnar hai. So ma apan kai ghetla, हा काय मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स बी आय जे, आणि त्याचा काय घेतोय नंतर आपण, ट्रान्सपोज. वेअर बी आय जे काय असेल, आपला ट्रान्सपोज मॅट्रिक्स असेल ना. बी आय जे काय असेल, बी आय जे इज इक्वल्स टू ए डॅश जे आय, वेअर ए डॅश जे आय म्हणजे काय, ए चा ट्रान्सपोज, ए जे आय म्हणजे काय, ए चा काय घेतलाय आपण, ट्रान्सपोज घेतलाय को फॅक्टर्स, आणि नंतर काय घेतोय पुन्हा एकदा त्याचा ट्रान्सपोज. ओके, सो ए डॅश जे आय इज इक्वल्स टू व्हॉट, दिस इज नथिंग बट को फॅक्टर ऑफ ए डॅश जे आय. हे काय, एसच मिनिंग काय, आपल्याला कसला को फॅक्टर मॅट्रिक्स ह्या ए डॅश जे आय, कसला को फॅक्टर्स ऑफ ए डॅश जे आय, कारण की याचे एंट्रीज कशा असणार आहे, ए डॅश जे आय, आणि त्याचा को फॅक्टर कसा असणार आहे, याच पद्धतीने असणार आहे. बरोबर आहे,
नंतर काय ए डॅश जे आय बद्दल काय लिहू शकतो आपण ए डॅश जे आय इज नथिंग बट ए आय जे सो वी पुट हियर को फॅक्टर्स ऑफ ए आय जे आणि व्हॉट इज को फॅक्टर्स ऑफ ए आय जे को फॅक्टर्स ऑफ ए आय जे इज नथिंग बट कॅपिटल ए आय जे दॅट इज व्हॉट वी वॉन्ट सो फ्रॉम राईट हँड साईड अँड लेफ्ट हँड साईड बोथ राईट हँड साईड आर equal so we get here left hand sides both equal so we get here what adjoint of a bracket transpose is equals to adjoint of a transpose both will be same that is the proof now next a simple example If A is a symmetric matrix, what is meant by symmetric matrix? Symmetric matrix means if any matrix satisfies this property, A transpose is equals to A. This matrix is called as symmetric matrix. Show that adjoint of A is also a symmetric matrix. जर ए सिमेट्रिक असेल म्हणजे ए कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतोय ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतोय शो काय करायचं आहे ॲडजॉईंट ऑफ ए इज ऑल्सो सिमेट्रिक म्हणजेच काय ॲडजॉईंट ऑफ ए चा ट्रान्सपोज इज इक्वल्स टू काय असावं लागेल ॲडजॉईंट ऑफ ए ए काय आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे म्हणून तो कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतोय ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ए आपल्याला शो काय करायचं आहे ॲडजॉईंट ऑफ ए इज ऑल्सो सिमेट्रिक हे शो करायचं सिमेट्रिक असेल म्हणजे तो कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करेल ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करेल ना ॲडजॉईंट ऑफ ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ॲडजॉईंट ऑफ ए खूपच इझी प्रूफ आहे एक किंवा दोन मार्क्सला विचारला जाऊ शकतो लेट ए इज ए सिमेट्रिक मॅट्रिक्स ए सिमेट्रिक असेल म्हणजेच काय हेन्स ए इज इक्वल्स टू ए डॅश माहिती आहे ट्रान्सपोज साठी आपण डॅश पण घेऊ शकतो आणि स्मॉल टी पण घेऊ शकतो हेन्स ए इज इक्वल्स टू ए डॅश नाव दोघ बाजूंचा काय घेतला आपण ॲडजॉईंट घेतला ओके दोघ बाजूंचा काय घेतला आपण ॲडजॉईंट हेन्स ॲडजॉईंट ऑफ ए इज इक्वल्स टू ॲडजॉईंट ऑफ ए ट्रान्सपोज आणि लास्ट थेरम जे बघितला ॲडजॉईंट ऑफ ए बद्दल काय लिहू शकतो आपण ॲडजॉईंट ऑफ ए ट्रान्सपोज बद्दल काय लिहू शकतो ॲडजॉईंट ऑफ ए ब्रॅकेट ट्रान्सपोज मग डायरेक्टली याच्यावर काय लिहिलं आपण इन ब्रॅकेट ॲडजॉईंट ऑफ ए ब्रॅकेट कम्प्लीट ऑफ ट्रान्सपोज सिन्स दिस रिझल्ट लास्ट जो रिझल्ट बघितलाय तोच म्हणजेच काय ॲडजॉईंट ऑफ ए इज इक्वल्स टू ॲडजॉईंट ऑफ ए ब्रॅकेट ट्रान्सपोज हे शो करायचं होतं आणि ते शो केलंय आपण हेच ॲडजॉईंट ऑफ ए इज ए सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजेच तो काय झाला आपला सिमेट्रिक मॅट्रिक्स ओके नाऊ नेक्स्ट डेफिनेशन जी लास्ट इयरला तुम्ही बघितलेले आणि त्यावरचे एक्झाम्पल बघितलेले इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स खूपच इझी असा टॉपिक आहे डेफिनेशन विचारली जाऊ शकते आणि एक्झाम्पल्स 100% असतील एक्झामला इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स डेफिनेशन बघू आपण लेट ए बी ए स्क्वेअर मॅट्रिक्स लेट ए बी ए स्क्वेअर मॅट्रिक्स इफ देअर एक्झिस्ट ए स्क्वेअर मॅट्रिक्स बी म्हणजे काय आपल्याला ए स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आपल्याला ए चा काय फाइंड आउट करायचा इनव्हर्स म्हणजेच तो काय इफ देअर एक्झिस्ट ए स्क्वेअर मॅट्रिक्स बी सच दॅट ए जर असा एखादा मॅट्रिक्स भेटत असेल आपल्याला बी जर त्याला ए ने मल्टीप्लाय केलं तर ए इंटू बी इज इक्वल्स टू बी इंटू ए आपल्याला कोणता मॅट्रिक्स भेटला पाहिजे आयडेंटिटी कोणता मॅट्रिक्स भेटला पाहिजे आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे एक कोणता तरी एक मॅट्रिक्स आहे आपल्याला आपल्याकडे स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तो आणि त्याच्यासाठी बी मॅट्रिक्स आपल्याला शोधावं लागणार आहे म्हणजे ए साठी बी शोधावं लागणार आहे बी काय कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करेल मग ए इंटू बी इज इक्वल्स टू बी इंटू ए इज इक्वल्स टू काय आला पाहिजे आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा असतो माहिती आहे ना 100001001 ह्या टाईपचा असतो ना म्हणजे दोघांचा प्रॉडक्ट दोघं मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट केल्यानंतर आपल्याला काय भेटला पाहिजे आयडेंटिटी मॅट्रिक्स देन तर आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटत असेल तर बी ला काय म्हणायचं आपण बी इज कॉल्ड अँड इनव्हर्स ऑफ ए
काय म्हणायचं बी ला आपण इनवर्स ऑफ ए अँड इट इज डिनोटेड बाय ए इनवर्स म्हणजे बी कशाने डिनोट करतो म्हणजे बी काय आपला इनवर्स ऑफ ए म्हणजे मॅट्रिक्सचा इनवर्स कशाने डिनोट करतो आपण ए इनवर्सने म्हणजे ए असेल तर त्याचा इनवर्स कशाने डिनोट करू आपण ए इनवर्सने बी असेल तर त्याचा इनवर्स कशाने डिनोट करू आपण बी इनवर्सने ओके आता बी च्या ठिकाणी काय पुट करावं लागेल मग इनवर्स काय ए इनवर्स म्हणून ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आय इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू ए एक इम्पॉर्टंट नोट आहे एमसीक्यू किंवा वन मार्क साठी इफ इनवर्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स ए एक्झिस्ट म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सचा इनवर्स एक्झिस्ट होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स ज्या मॅट्रिक्सचा इनवर्स एक्झिस्ट होतो त्याला काय म्हणतो आपण इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स एमसीक्यू ला विचारलं जाऊ शकतं इफ इनवर्स ऑफ ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए एक्झिस्ट देन ए इज कॉल्ड ॲज व्हॉट आयडेंटिटी स्क्वेअर इन्व्हर्टिबल सिमेट्रिक मग तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स ओके लक्षात असू द्या हा वर्ड इन्व्हर्टिबल देन नेक्स्ट थेरम बघू इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने आणि तितकाच इझी पण येतो नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन सगळ्यात आधी नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन मधला मिनिंग तुम्हाला माहीत असला पाहिजे नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन मधला मिनिंग सांगतो मी डिफरन्स काय असतो समजा तुम्हाला जर कॉलेजला यायचं असेल ओके जर तुम्हाला कॉलेजला यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल सकाळी आधी उठावं लागेल तयारी करावी लागेल त्यानंतर जर तुम्ही बाहेरगावी राहत असाल तर तुम्हाला बस पकडावी लागेल आणि स्टँडवरती आल्यानंतर कॉलेजला यावं लागेल या काय झाले नेसेसरी कंडिशन आहेत कशासाठी कॉलेजला पोहोचण्यासाठी तुम्हाला सकाळी उठावंच लागेल ना नाही उठले तर कॉलेजला पोहोचणार का नाही म्हणजे ही काय झाली तुमची नेसेसरी कंडिशन तुम्हाला तयारी करावी लागेल असं तर काही नाही झोपेतून उठले आणि डायरेक्ट कॉलेजला आले तुम्हाला तयारी तर करावी लागेल ना म्हणजे ही पण काय झाली नेसेसरी कंडिशन पण तुम्ही समजा सकाळी उठले तयारी केले तर याचा अर्थ झाला का तुम्ही कॉलेजला पोहोचून गेले नाही पोहोचणार ना तुम्ही तुम्हाला बस पकडावी लागेल स्टँडला उतरावं लागेल स्टँडवर ना कॉलेजला यावं लागेल म्हणजे या नेसेसरी कंडिशन आहेत पण सफिशियंट आहेत का नाही म्हणजे तुम्हाला जर सकाळी उठले तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही कॉलेजला पोहोचून जाल पण कॉलेजला पोहोचण्यासाठी तुमची काय ती नेसेसरी कंडिशन आहे बट सफिशियंट आहे का नाही सफिशियंट म्हणजे काय तुम्ही उठले आणि कॉलेजला पोहोचून जाल का डायरेक्टली नाही तुम्हाला तयारी करावी लागेल म्हणजे या प्रत्येक ज्या स्टेप आहेत सकाळी उठावं लागेल तयारी करावी लागेल बस पकडावी लागेल स्टँडवरती उतरावं लागेल समजा बस पकडले आणि स्टँडवरती उतरलेच नाही गेले नाशिकला निघून म्हणजे तुम्ही कॉलेजला पोहोचले का नाही म्हणजे या सगळ्या काय नेसेसरी कंडिशन आहे तुम्हाला उठावं लागेल बस पकडावी लागेल तयारी करावी लागेल स्टँडवरती उतरावं लागेल स्टँडवरनं पाय पाय कॉलेजला यावं लागेल या सगळ्या काय झाल्या तुमच्या नेसेसरी कंडिशन बट दीज आर नॉट सफिशियंट कंडिशन ह्या सगळ्या सफिशियंट कंडिशन होत नाहीत ओके हा डिफरन्स असतो आपला नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन मधला सो बघा मग एक्झिस्टन्स ऑफ ए इनवर्स एक्झिस्टन्स ऑफ द इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्सचा इनवर्स एक्झिस्ट होतो याबद्दल आपण काय म्हणू शकतो केव्हा एक्झिस्ट होतो एखादा मॅट्रिक्सचा इनवर्स केव्हा एक्झिस्ट होतो याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे आता ठीक आहे सो लेट्स सी द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर स्क्वेअर मॅट्रिक्स ए टू हॅव अँड इनवर्स इज दॅट डिटर्मिनंट ऑफ ए शुड बी नॉन झिरो म्हणजे नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन मॅट्रिक्सचा इनवर्स एक्झिस्ट होण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो मॅट्रिक्सचा इनवर्स एक्झिस्ट होण्यासाठी नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन काय आहे डिटर्मिनंट ऑफ ए
should be non-zero. खूप मुलांचं एज्युकेशन कम्प्लीट होऊन जातं, काय वाटत टीचर पण होऊन जातात, तरी ही गोष्ट माहीत नसते. साधी गोष्ट काय, नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन ऑफ ए स्क्वेअर ऑफ ए मॅट्रिक्स ए टू हॅव, म्हणजे त्याचा इनव्हर्स, स्क्वेअर मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी डिटर्मिनंट काय लागणार आहे आपल्याला, नॉन झिरो. जर डिटर्मिनंट नॉन झिरो असेल तरच इनव्हर्स एक्झिस्ट होईल. जर डिटर्मिनंट एखादा मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आहे, ए समजा तुमच्याकडे मॅट्रिक्स आहे, त्याचा जर डिटर्मिनंट झिरो आला तर त्याचा ए इनव्हर्स एक्झिस्ट होणार नाही. आलंय लक्षात? म्हणजेच नेसेसरी ए इनव्हर्स जर एक्झिस्ट होत असेल, एखाद्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होत असेल, तर याचाच अर्थ काय असेल, त्याचा डिटर्मिनंट काय असेल, नॉन झिरो. ही काय झाली तुमची, नेसेसरी कंडिशन. म्हणजे ए इनव्हर्स एक्झिस्ट होतोय ना, म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होतोय, तर त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय असणार आहे, 100% राहावंच लागेल. म्हणजे नेसेसरी आहे की त्याचा डिटर्मिनंट काय लागेल तुम्हाला, नॉन झिरो लागणार आहे. आणि सफिशियंट कंडिशन काय मग, समजा एखादा मॅट्रिक्स आहे तुमच्याकडे, ओके, त्याचा डिटर्मिनंट काय आहे, नॉन झिरो. सफिशियंट कंडिशन म्हणजे जर एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट नॉन झिरो असेल तर डोळे बंद करून तुम्ही सांगू शकतात की त्याचा इनव्हर्स काय होतोय, एक्झिस्ट होतोय. डायरेक्टली डोळे बंद करून तुम्ही सांगू शकतात की त्याचा इनव्हर्स हा एक्झिस्ट होईल, म्हणजे होईलच. म्हणजेच काय झाली ही कंडिशन, काय झाली तुमची, सफिशियंट कंडिशन. म्हणजे जर असं असेल तर सफिशियंट कंडिशन आहे, त्याचा इनव्हर्स 100% एक्झिस्ट होईलच. असं असेल तर हे 100% होईलच. आणि जर एखाद्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होत असेल तर 101% त्याचा डिटर्मिनंट तुम्हाला काय लागणार आहे, नेसेसरीली नॉन झिरो लागणार आहे. आले तुमच्या नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन मधला डिफरन्स लक्षात? तर आपल्याला काय शो करायचंय, नेसेसरी कंडिशन मध्ये इनव्हर्स एक्झिस्ट होतोय, तर डिटर्मिनंट काय शो करावा लागणार आहे, नॉन झिरो. नॉन एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट नॉन झिरो असेल म्हणजेच काय, तो काय म्हणतो, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. दोन डेफिनेशन झाले आहेत, एक सिंग्युलर मॅट्रिक्स आणि दुसरी नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स मध्ये आपण असं म्हणू शकतो त्याचा डिटर्मिनंट काय असतो, नॉन झिरो. म्हणून पुढे काय म्हटलंय, अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज इन्व्हर्टिबल. आता सांगितलं इन्व्हर्टिबल म्हणजे त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होतो, इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इन शॉर्ट असं लिहितो आपण, बरोबर आहे. इफ अँड ओनली इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन झिरो, म्हणजेच काय, ए इज नॉन सिंग्युलर. पुन्हा एकदा सांगणार नाही, इन्व्हर्टिबल असेल एखादा मॅट्रिक्स इफ अँड ओनली इफ तो काय असेल, नॉन सिंग्युलर. बघा मग नेक्स्ट प्रूफ कडे येऊ, नेसेसरी कंडिशन. मग काय करायचं, अज्युम, आताच बोललोय ना मी तुम्हाला, काय अज्युम करायचं, ए इनव्हर्स एक्झिस्ट होतोय तर हे शो करावं लागणार, तो काय, नेसेसरी कंडिशन. इतक्यातच तुमचा प्रूफ होऊन जाते एवढं लक्षात ठेवलं तरी, ठीक आहे. आणि ऑब्व्हियसली तुम्हाला जमणारच आहे. नेसेसरी कंडिशन काय, अज्युम दॅट ए इनव्हर्स एक्झिस्ट अँड इट इज बी से. म्हणजे असं अज्युम करू की ए इनव्हर्स एक्झिस्ट होतोय आणि तो जो इनव्हर्स आहे त्याला काय म्हटलं आपण, बी म्हटलंय. मग आपल्याला शो काय करावं लागणार आहे, ए इनव्हर्स एक्झिस्ट होत असेल तर ए इज नॉन सिंग्युलर, म्हणजे ए चा डिटर्मिनंट काय शो करावं लागणार आहे, नॉन झिरो. प्रूफ इथेच संपतो तुमचा. मग काय, जर ए चा इनव्हर्स एक्झिस्ट होतो आणि तो बी ए, तर त्या दोघांचा प्रॉडक्ट काय देत असेल तुम्हाला, आयडेंटिटी. ए इंटू बी इज इक्वल्स टू आयडेंटिटी. फक्त डिटर्मिनंट शो करायचं आहे ना आपल्याला नॉन झिरो, मग दोघं बाजूंचा डिटर्मिनंट घेऊन टाका. याचा पण डिटर्मिनंट घेतला, याचा पण डिटर्मिनंट घेतला. डिटर्मिनंटची प्रॉपर्टी काय, डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स. का असतो मग,
डिटर्मिनंट ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑलवेज वन असतो, त्याचं रिझन पण दिले. डायगोनलला सगळ्या एंट्रीज काय असतात, वन असतात. म्हणजे तो कोणता मॅट्रिक्स असतो, आपला ट्रायंगुलर मॅट्रिक्स. आणि ट्रायंगुलर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय असतो, डायगोनलचा प्रॉडक्ट. मग वन इंटू वन इंटू वन इंटू सगळ्यांचा प्रॉडक्ट काय असणार आहे, वनच असणार. किंवा तुम्ही एक्झाम्पल घेऊन सुद्धा बघू शकता, त्याचा प्रॉडक्ट ऑलवेज काय असणार आहे, वन असणार आहे. मग बघा, डिटर्मिनंट ऑफ ए हा पण एक रिअल नंबर असणार आहे, डिटर्मिनंट ऑफ बी हा पण एक रिअल नंबर असणार आहे. मग दोन रिअल नंबरचा प्रॉडक्ट वन केव्हा असेल, जेव्हा दोघं काय लागतील, नॉन झिरो. म्हणजे हा पण नॉन झिरो लागेल, हा पण नॉन झिरो लागेल. दोघांची व्हॅल्यू तुम्हाला काय लागणार आहे, नॉन झिरो. असं कधी झालंय का, दोन नंबर घेतले, झिरो इंटू ए कधी टू होऊन गेलो, असं कधी पॉसिबल असेल का? झिरोला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तर तो ऑलवेज काय देणार आहे, झिरोज देणार आहे ना आपलं. म्हणून दोघही ए इंटू बी आपण जर सांग म्हणतोय की नॉन झिरो आहे, तर ए पण काय लागेल आपल्याला, नॉन झिरो. आणि बी पण काय लागेल आपल्याला, नॉन झिरो. मग याच्यावर हा पण नॉन झिरो, हा पण नॉन झिरो. मग आपल्याला कामाचं काय, ए नॉन झिरो दाखवायचं आणि डिटर्मिनंट ऑफ ए नॉन झिरो दाखवायचं. म्हणजे कामाची गोष्ट घेऊ आपण, दिस इम्प्लाइज डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन झिरो, हे शो करायचं होतं. आता सफिशियंट कंडिशन, सफिशियंट कंडिशन काय आहे, हा जर डिटर्मिनंट ऑफ ए नॉन झिरो असेल तर तुम्ही डोळे बंद करू सांगू शकतात की ए इनवर्स 100% एक्झिस्ट होईलच. बट लक्षात असू द्या, आयडेंटिटी काय असते, जर 3x3 मध्ये असेल तर ही असेल. नेक्स्ट इयर SYBSCला मी तुम्हाला ही कंडिशन होल्ड होणार नाही. आता म्हणतोय ना, डिटर्मिनंट ऑफ ए नॉन झिरो असेल तर ए इनवर्स एक्झिस्ट होईल, ही कंडिशन सांगतोय ना. नेक्स्ट इयरला फक्त ही कंडिशन, हा तुमचा आयडेंटिटी एलिमेंट असेल तरच, या टाईपच्या आयडेंटिटी एलिमेंट असेल तरच होल्ड होते. ठीक आहे, SYBSCला गेल्यानंतर एक एक्झाम्पल तुम्हाला असं देईल मी, त्याची आयडेंटिटी तो ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणार नाही. का? कारण की त्याचा आयडेंटिटी एलिमेंट हा नसेल. म्हणजे तुम्ही तुमचं एज्युकेशन कम्प्लीट होऊन जाईल तरी सुद्धा ही गोष्ट तुम्हाला लक्षात येणार नाही, जे तुम्ही नेक्स्ट इयरला बघणार. बघा मग, सफिशियंट अज्युम दॅट डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन झिरो. डिटर्मिनंट ऑफ ए काय घ्यायचं आपल्याला, नॉन झिरो. मग आपल्याकडे माहितीच आहे, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए. थेरम आहे, त्याचा प्रूफ पण बघितलेला आहे. जर तुम्ही मागचं बघितलेलं नसेल तर हे पण समजणार नाही. ठीक आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की डेली लेक्चर्स व्यवस्थित बघत चला. जे पण होतं इथे नोटबुकमध्ये डेली जे होतं ते लिहत चला. ठीक आहे, डिटर्मिनंट ऑफ ए काय, नॉन झिरो आहे. आणि हा आपण थेरम, ही आयडेंटिटी आपण प्रूव्ह केलेली. मग काय करायचं, बाय मल्टिप्लाइंग वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए टू ऑल साइड्स. प्रत्येक बाजूला वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए ने मल्टिप्लाय करायचं, तुमचा प्रूफ संपलेला असेल. येते लक्षात? आता शो काय करायचंय, फक्त आपल्याला शो फक्त इतकंच करायचंय ना आपल्याला, की डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन झिरो आहे म्हणजे ए इनवर्स एक्झिस्ट होतोय. ए इनवर्स एक्झिस्ट होतोय म्हणजे या टाईप ए असा एक मॅट्रिक्स बी भेटेल, ए इंटू बी इज इक्वल्स टू बी इंटू ए इज इक्वल्स टू काय असणार आहे, आयडेंटिटी. हे शो करायचंय आपल्याला. मग बघू काय केलं आपण. मग नंतर वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए ने आपण सगळ्या बाजूंना काय केलंय, मल्टिप्लाय केलंय. मग घेतलं, मल्टिप्लाय केलं, ओके, याला पण मल्टिप्लाय केलं, याला पण केलं, याला पण केलं. मग बघा इथे काय केलंय, पुढे ए बाहेर घेतला आणि वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए मध्ये पाठवला. इथे डिटर्मिनंट ऑफ ए, इथे पण डिटर्मिनंट ऑफ ए. तुमचा डिटर्मिनंट ऑफ ए, डिटर्मिनंट ऑफ ए एक नंबर असणार, दोघं काय होतील, कॅन्सल होतील. फक्त काय उरेल, तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, वन ने उरणार, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे त्याला मल्टिप्लाय. आणि इथे सेम आपण काय घेतलं, ए ब्रॅकेटच्या बाहेर घेतला आणि वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए एका ब्रॅकेटमध्ये घेतले. प्रूफ तर आधीच बोललो होतो की झाल्यातच जमाय. नंतर बघा तुम्हाला काय भेटलं इथे, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे ए इंटू दिस मॅट्रिक्स.
ए इंटू दिस मैट्रिक्स तुम्हाला काय भेटतो आयडेंटिटी म्हणजे ए चा इनवर्स कोण आहे. लास्ट इयरला पण झालेलं आहे वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए हा प्रूफ पण झालेला आय थिंक तुमचा ए इंटू वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए हा काय झाला मग तुमचा बी याला काय कन्सिडर केलं तुम्ही बी म्हणजे ए इंटू बी इज इक्वल्स टू आय इज इक्वल्स टू दिस बी इंटू ए हा बी इंटू ए कारण की वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए काय तुमचा बी म्हणजे ए चा इन्वर्स काय झाला एक्झिस्ट झाला हेन्स ए इज काय इन्व्हर्टेबल ज्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो त्याला काय म्हणतो आपण इन्व्हर्टेबल अँड ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू व्हॉट मग ए चा इन्व्हर्स काय असणार आहे बी आहे ना आपला आणि बी काय वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए खूपच इम्पॉर्टंट असे फॉर्म्युला आहे ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू फ्रॉम अबोव थेरम इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स अँड डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन झिरो डिटर्मिनंट ऑफ ए काय असेल आपला नॉन झिरो देन ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू व्हॉट वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए हा फॉर्म्युला लक्षात असू द्या. मी आपण काय सांगतोय की त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो लागेल ही कंडिशन का घेतोय समजा डिटर्मिनंट ऑफ ए जर झिरो होऊन गेला आणि डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू झिरो इथे पुट केली तर वन अपॉन झिरो काय होऊन जाईल इन्फिनिटी होऊन जाईल ना नॉट डिफाईन इन्फिनिटी आपण म्हणजे ए इनवर्स कधी फाइंड आउट करू शकू का आपण इन टर्म्स ऑफ नंबर तर आपल्याला भेटणारच नाही कारण की इन्फिनिटीने कोणत्याही नंबरला मल्टीप्लाय करा अदर दॅन झिरो तर तो काय असणार आहे ऑलवेज इन्फिनिटीकडेच घेऊन जाणार आहे म्हणजे ए इनवर्स एक्झिस्टच होणार नाही ना म्हणून डिटर्मिनंट ऑफ ए आपण का घेतो नॉन झिरो तर त्या की झिरो जर झाला तर वन अपॉन झिरो इन्फिनिटी होऊन जाईल आणि आपण ते फाइंड आउटच नाही करू शकणार. ओके नाऊ लास्ट बट नॉट लिस्ट थेरम सेकंड खूपच आहे इझी आहे आणि त्याच्याशीच रिलेटेड आहे. इन्वर्स एक्झिस्ट होतो ना तो युनिक आहे म्हणजे एखादा मॅट्रिक्स असेल त्याचा जर इन्व्हर्स एक्झिस्ट होत असेल ना तर तो एकच असणार एकापेक्षा जास्त नसणार आहेत. येत आहे लक्षात मी काय म्हणतोय लास्ट थेरम मध्ये काय बघितलं आपण इन्व्हर्स एक्झिस्ट होतोय हे बघितलं आपण. ओके इन्व्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी डिटर्मिनंट काय लागणार आहे आपल्याला नॉन झिरो लागणार आहे. आले लक्षात थेरम टू काय सांगतो आपल्याला. ठीक आहे चला इन्व्हर्स एक्झिस्ट होतोय ना तर तो थेरम टू काय सांगतो तर तो युनिकच असणार आहे. जो तुमचा इन्व्हर्स असेल तो युनिक असेल युनिक म्हणजे एकच त्याच्या व्यतिरिक्त कोणताही इन्व्हर्स नसणार आहे. तर त्याचा प्रूफ बघायचा बघा युनिकनेस दाखवायचं म्हणजे काय करायचं खूपच आहे म्हणजे थेरमकडे न बघता सुद्धा तुम्ही गेस करू शकतात. युनिकनेस दाखवायचं म्हणजे नक्की काय करायचं दोन इन्व्हर्स अज्युम करायचे आपल्याला एकच दाखवायचं आहे ना मग काय करायचं आपण दोन इन्व्हर्स आहे असं अज्युम करून घेऊ समजा आहेत त्याच्याकडे त्याच्याकडे आहेत तर मग काय तो लास्टला काय दाखवावं लागेल आपल्याला ते दोन्ही वेगवेगळे नसून एकच आहेत म्हणजे दोघं काय सेम आहेत. आपण काय कन्सिडर करायचं दोन इन्व्हर्स एक्झिस्ट करायचे म्हणजे दोन इन्व्हर्स कन्सिडर करायचे आणि लास्टला दाखवून द्यायचे की ते दोन नाही तर ते दोघं मिळून दोघं एकच आहेत वेगवेगळे नाही आहेत ते दोघं एकच आहेत हे दाखवून दिलं म्हणजे आपला युनिकनेसचा प्रूफ ओव्हर होतो. बघा मग एक स्क्वेअर मॅट्रिक्स अज्युम केला ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स विथ डिटर्मिनंट ऑफ ए नॉन झिरो तर 100% लागणारच आहे. आतापर्यंत सांगत आहे एखादा मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होईल म्हणजे त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरोच लागणार ही काय नेसेसरी कंडिशन. मग आपण काय ई बी अँड सी आर इन्व्हर्स ऑफ ए मग ए चे दोन इन्व्हर्स आपण अज्युम करतो बी आणि सी मग ते कोणते प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतील ए बी इज इक्वल्स टू आय आयडेंटिटी मॅट्रिक्स इज इक्वल्स टू बी इंटू ए जेव्हा बी इन्व्हर्स आहे आणि सी इन्व्हर्स असेल तर ए इंटू सी इज इक्वल्स टू आय इज इक्वल्स टू सी इंटू ए. लक्षात काहीच ठेवायचं नाही फक्त समजून घ्यायचं दोन इन्व्हर्स आहे म्हणजे दोघं ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतील केली. ओके मग आता काय शो करायचं आपल्याला
हे दोघं वेगवेगळे नसून काय आहेत, एकच आहेत. मग बी कन्सिडर करू आपण, बी इज इक्वल टू, मग बी ला कसं लिहू शकतो, बी इंटू आयडेंटिटी. कोणत्याही मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्सने मल्टीप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स पुन्हा भेटतो आपल्याला, बी इंटू आयडेंटिटी. मग आयडेंटिटी आयच्या ठिकाणी आपण या सगळ्या व्हॅल्यू पुट करू शकतो ना, कारण की आय बरोबर ए बी पण आहे, बी ए पण आहे, ए सी पण आहे, सी ए पण आहे. ओके, मग आपल्याला बट आपल्याला बी इज इक्वल टू सी शो करायचं ना आपल्याला. मग काय घेतलं आपण, आय इज इक्वल टू काय घेतलं, ए सी. ओके, आय इज इक्वल टू काय पुट केलं आपण, ए सी. सीन्स ए सी इज इक्वल टू काय होता आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स, ए सी इज इक्वल टू काय होता आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स आहेच ना, म्हणून आय इज इक्वल टू ए सी पुट केलं. बी आणि ए ला एका ब्रॅकेटमध्ये घ्या, सी ला बाजूला असू द्या. टेक सी आउटसाइड दी ब्रॅकेट, टेक बी ए इन साइड दी ब्रॅकेट. सो बी ए इज इक्वल टू काय मग आपल्याकडे, बी ए इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो वी गेट हिअर बी ए इज इक्वल टू आय, आय इन टू सी, अँड आयडेंटिटी इन टू सी इज वॉट, जस्ट ए सी. सो बी आणि सी, बी इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला, सी. म्हणजे दोन मॅट्रिक्स आपण कन्सिडर केले, इनवर्स कन्सिडर केले, आणि आपल्याला ते दोघं वेगवेगळे नाही तर एकच आहेत असं लक्षात येतंय. म्हणजे मॅट्रिक्सकडे जो इनवर्स असतो तो काय आहे, आपला युनिक असतो. दस इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्स ए इज युनिक, युनिक म्हणजे एकच. आले लक्षात, सगळे गोष्टी पुन्हा एकदा बघा, व्यवस्थित लक्षात घ्या, नोटबुकमध्ये लिहत चला, असाइनमेंट सॉल्व्ह करत चला. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.